कराड शहरातील रेवार पेठ येथील पाण्याच्या टाकीखाली असणाऱ्या ओव्हरफ्लो पाईपमधून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या गलथांड कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते। आज 12 ऑक्टोबरला रात्री 9:30 सुमारास या पाईपमधून ओव्हरफ्लो झाल्यानंतर हजारो लिटर फिल्टर केलेले पाणी वाया गेले। हे पाणी वाया गेल्याने येथील परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। हे पाणी वाया जात असल्याने या परिसरात अनेक व्यावसायिकांना या पाण्याचा नाहक त्रास होतोय। याबाबत नगरपालिकेने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे।